मित्रांनो, आपल्या मनामध्ये प्रश्न निर्माण झाले असतील की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या थिएटरमध्ये बाबासाहेबांचं भाषण ऐकण्याकरता किती जनसमुदाय जमला असेल. आपण विचार करत असेल की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे भाषण आहे ते दमदार भाषण नेमकं बाबासाहेब आंबेडकरांनी काय संदेश धुळ्यातून आपल्या खानदेशच्या जनतेला दिला असेल, का आपण पश्चिम खानदेशच्या लोकांनी अर्थात धुळे आणि नंदुरबार जिल्ह्याच्या लोकांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 31 जुलै 1937 दिलेला जो संदेश होता त्या संदेशाचं खरंच आपण पालन केलेलं आहे का, आहे का. नमस्कार, नमबुद्धाय, जय भीम. आपण पाहत आहात आपलं लोकप्रिय चॅनल ज्याचं नाव आहे नॅशनल आवाज. मित्रांनो, आपण मागील भागामध्ये पाहिले की बर्वे वकिलांकडे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी चहा घेतली. चहा घेतल्यानंतर ठरल्याप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे जोरदार भाषण झालं ते याच विजयानंद थिएटर म्हणजे आत्ताचं स्वस्तिक थिएटर, या स्वस्तिक थिएटरमध्ये, या विजयानंद थिएटरमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं फार जोरदार असं भाषण झालेलं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या ठिकाणी भाषण करताना आपल्याला सांगितलं की तुम्ही स्वाभिमानाने संघटनेचं काम करा, साम्राज्यशाहीपेक्षा ब्राह्मणने हजारो पट वाईट. आपण आजच्या घडीला जी परिस्थिती पाहतात की जातीवाद एवढा उफाळलेला आहे की या ठिकाणी दलितांवर, आदिवासींवर मोठ्या प्रमाणामध्ये अन्याय आणि अत्याचार होत आहे. तर अन्याय आणि अत्याचार होत असताना आंबेडकरी जनता खरंच संघटित एकजूट झालेली आहे का, हा एक प्रश्न देखील या ठिकाणी निर्माण होतो. मित्रांनो, बाबासाहेब आंबेडकर या ठिकाणी म्हणतात की आपला जर तुम्ही आपली संख्या जी आहे, अस्पृश्यांची जी संख्या आहे किंवा हरिजनांची जी संख्या आहे, महारांची जी संख्या आहे ती लाखोच्या घरात आहे, जर प्रत्येक माणसाने 1 रुपया जरी दिला तरी आपल्या चळवळीचा, आपल्या संघटनेचा लाखोचा फंड एका दिवसाला उभा राहील. बाबासाहेब आपल्याला सांगतात की स्वाभिमानाने तुमचं संघटन बाळा, का खानदेशच्या जनतेने, धुळे आणि नंदुरबारच्या जिल्ह्याच्या लोकांनी आज तगाय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जे संघटन आहेत त्या संघटनेचं काम आंबेडकरी जनता करते का इतर पक्षांमध्ये, इतर सामाजिक संघटनांमध्ये, इतर धार्मिक संघटनांमध्ये आंबेडकरी जनता या खानदेशामध्ये काम करते का. मित्रांनो, निश्चितच असं आपल्याला वाटेल की आपली जी जनता आहे, खानदेशी जी आंबेडकरी जनता आहे, ते निश्चितच निळ्या झेंड्याखाली मोठ्या प्रमाणामध्ये काम करताना आपल्याला दिसत नाही, असं एक आपल्याला एक चित्र दिसतं आहे. आणि आपण आज तक आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनीच दिलेले संदेश जे आहेत, जे आपल्याला नियम घालून दिले बाबासाहेबांनी, त्या नियमांचं आपण निश्चितच पालन करत नाही, असा एक सूर संपूर्ण खानदेशामध्ये, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये येतो. या ठिकाणी भाषण देत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो संदेश दिलेला आहे तो संदेश की आपण त्या संदेशानुसार जर आपण वागण्याचा पूर्णपणे प्रयत्न करू तर निश्चितच आंबेडकरी जनता ही राजकारणामध्ये, सामाजिक क्षेत्रामध्ये आणि इतर धार्मिक क्षेत्रामध्ये, अर्थक्षेत्रामध्ये निश्चितच प्रबळ ठरेल असं मला वाटतं. बाबासाहेब आंबेडकरांचे संदेश दिलेला आहे की आपण आपलं चळवळीचं काम एक निष्ठेने केला, स्वाभिमानाने करा, कारण बाबासाहेब आंबेडकरांच्या काळामध्ये 15 ते 13 लोक आपण निवडून असेंब्लीमध्ये पाठवलेले होते. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की माझे जे आपण निवडून गेलेले, आपण जे आपले जे प्रतिनिधी आहेत ते प्रतिनिधींनी हे एका धाग्यामध्ये बांधलेले आहेत, त्या माझ्या विचाराने चालतात किंवा सामाजिक दृष्टिकोनाच्या विचाराने ते काम करतात. एका आमदाराचं इकडे तोंड आणि दुसऱ्याचं तिकडे अशी परिस्थिती नाही, कारण पश्चिम खानदेशमध्ये देखील दौलत गुलाजी जाधव जे होते ते दक्षिण खानदेशमध्ये निवडून आले होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 31 जुलै 1937 या थिएटरमध्ये बाबासाहेब आंबेडकरांचं जोरदार भाषण झालेलं आहे, मी अगोदरच आपल्याला सांगितलं. पण बाबासाहेब आंबेडकरांच्या सभेला धुळ्याचेच नाही तर नंदुरबार, जो त्यावेळीचा खानदेशचाच भाग, म्हणजे धुळे जिल्ह्याचाच भाग होता, तिथून लोक देखील या ठिकाणी गाडं बैल, बैलजोडी झुपून ते पहाटे पहाटे या ठिकाणी धुळ्यामध्ये बाबासाहेबांना भेटण्यासाठी आले होते. आणि एवढी अफाट गर्दी या थिएटरमध्ये झाली होती की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं भाषण सुरूपासून ते शेवटपर्यंत ऐकण्यासाठी तुळुंब गर्दी या थिएटरमध्ये जमली होती. पण कित्येक लोकांना या थिएटरमध्ये जागा अभावी बाहेर उभे राहून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं मौलिक असं भाषण, बाबासाहेबांचा जो संदेश आहे खानदेशी जनतेला, तो संदेश, तो विचार बाबासाहेबांचा, तो मौलिक विचार खानदेशच्या जनतेने या थिएटरच्या बाहेर उभे राहून त्यांनी आत्मसात केला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं या सभागृहामध्ये, या थिएटरमध्ये जसंही आगमन झालं तर त्यावेळेस उपस्थित असलेली जी जनता होती, जी जनतेने बाबासाहेब आंबेडकरांचा जय जयकार करून, जय घोष करून बाबासाहेब आंबेडकरांचं, बाबासाहेबांचं आगमन झालं, बाबासाहेब आंबेडकर मंचावर विराजमान झाले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घोषणा देण्यात आल्या, बाबासाहेब कोण हे, दलितों का राजा है, बोलो भीम भगवान की जय,
एकी राजा, भीम राजा अशा विविध पद्धतीचा काही खानदेशी कवन या ठिकाणी गाण्यात आले आणि त्यानंतर बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्वी त्यांचं स्वागत करण्यात आलं, बाबासाहेबांना माल्यार्पण करण्यात आलं. माल्यार्पण झाल्यानंतर काही जी इथली स्थानिक मंडळी होती, पुनाजी अण्णा लडिंगकर असतील, सुखदेव पैलवान केदार असतील, सखाराम पैलवान केदार असतील किंवा ढेगे मंडळी, ढेगे सावंत, कॅप्टन भीमराव वस्ता सावंगे, या मंडळींनी सर्व व्यवस्था ठेवलेली होती आणि बाबासाहेबांना एखाद्या सामाजिक किंवा राजकीय कार्याकरिता या ठिकाणी आले नव्हते. बाबासाहेब एका कोर्टाच्या कामासाठी आले होते असा सर्व इतिहास आम्ही आपल्यासमोर मांडत आहोत मित्रांनो. तर डॉक्टर बाबासाहेब या मोठ्या सभेमध्ये बोलताना आपल्याला जो संदेश दिला तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले, उद्या तारीख 1 ऑगस्ट रोजी गुढीपाडव्याप्रमाणे स्वराज्याचा प्रारंभ दिन म्हणून साजरा करावा असे काँग्रेसने फरमावले आहे. काँग्रेस पक्षांनी राज्यकारभाराची सूत्रे हातात घेतली म्हणून ते स्वराज्य झाले आणि आमच्या सारख्याने कुणी दिवाण पद घेतले तर मात्र ते स्वराज्य नव्हे असे म्हणणे योग्य आहे काय? भावना व तत्वज्ञान क्षणभर बाजूला ठेवून व्यवहारिक दृष्टीने विचार केला तर असे दिसून येईल की गळे कापणारे सावकार, मजुरांना नाडणारे गिरण्यांचे मालक व आपल्याला अन्य तऱ्हेने गाजणारे लोक जसे होते तसेच या देशात राहणार आहेत. जमीनदार लोक, पाटील लोक हे सर्व तसेच राहणार. इंग्रज लोक निघून गेले तरी लोक कायम राहणार आहेत. म्हणून पूर्वीपेक्षाही आपणाला जास्त चिंता बाळगली पाहिजे. इतके दिवस एक गोष्ट आम्हाला पोषक होती ती अशी की इंग्रज मनुष्य जातीविषयक भावना व अस्पृश्य विचार पाहत नव्हता. यापुढे तुम्हाला गांजणाऱ्या लोकांच्या हातात सत्ता गेली आहे. आता आपल्या लोकांची दाद घेणार तरी कोण? हे स्वराज्य नसून इतर लोकांचे आमच्यावर राज्य होणार आहे. म्हणून संघटना करणे हे तुमचे कर्तव्य आहे. संघटना न केल्यास तुमची दैना शतपट होईल. आज महारांवर जुलूम झाला तर पाटील, शिपाई, मामलेदार कोणी त्याला मदत करीत नाही. इतकेच नव्हे तर एक महाराही दुसऱ्या महाराला मदत करत नाही. म्हणून जातीय संघटन अवश्य करा. अन्यायाच्या वेळी तरी त्याला मदत करा. पैशांशिवाय काही काम होत नाही. वकील, साक्षीदार, कोर्टाची प्रोसेस, मोटार गाडीचे भाडे या सर्व गोष्टींना पैसा लागतो. सबब न्याय मिळवण्यासाठी जातीचा फंड उभारा. एका गावात प्रयत्न करून तुम्ही न्याय मिळवला तर त्याची दहशत इतर गावांवर पडेल. तुमचे काम दुसऱ्याने करावे अशी अपेक्षा का करता? तुमच्यासाठी श्री बर्वे यांनी छात्रालय काढावे किंवा गांधींनी काढावे असे का? महाराष्ट्रात 10 लाख महार अस्पृश्य लोक आहेत. प्रत्येकाने 1 रुपया दिला तर 10 लाखाचा फंड जमा होईल. इंग्रज आता काही करू शकत नाही. मी याचे उदाहरण देतो. मंत्रिमंडळात होता होईल तो अल्पसंख्याकांचे प्रतिनिधी घ्यावेत असे बादशहाने गव्हर्नरला दिलेल्या आज्ञापत्रिकेत म्हटले आहे. हल्लीचे मंत्रिमंडळ गांधींच्या सांगण्यावरून तयार झाले. मुंबईच्या मंत्रिमंडळात महारमांगांचा एकही प्रतिनिधी नाही. तसे पण गव्हर्नरने त्यात हात घातला नाही. मी काँग्रेसला का मिळालो नाही असा प्रश्न काही लोक विचारतात. त्याची कारणे अशी आहे. काँग्रेसच्या राजकारणात जर काही निष्पन्न झालं असेल ब्राह्मणांचा उदय झाला एवढेच मला दिसते. 6 प्रांतात कोण लोक दिवाण झाले हे पहा. ब्राह्मण मुख्य प्रधान झाले आहेत. साम्राज्यशाहीपेक्षा ब्राह्मण्य 1000 पट वाईट आहे. मी अस्पृश्यांकरता जी चळवळ करतो ती बंद करा असे मला सांगण्यात येते. परंतु मला पगाराची मातबरी नाही किंवा मान मिळवण्याचाही मला पर्वा नाही. तुम्ही लोकांनी स्वाभिमानी बनावे हीच माझी आकांक्षा आहे. त्याकरिता स्वतंत्र चळवळ करणे मला आवश्यक आहे. तुमच्यात व माझ्यात फरक एवढाच आहे की तुमच्यापेक्षा मला जास्त ज्ञान आहे म्हणून मी जास्त पाहू शकतो व धोका कुठे आहे हे मला समजते. काँग्रेसच्या लोकांनी काही म्हटले तरी मला त्यांची पर्वा नाही. तुम्ही माणसे झालात म्हणजे माझे श्रम सफल झाले. हे स्वराज्य धोकादायक आहे. ज्याच्या हाती सामाजिक सत्ता होती त्यांच्याच हाती राजकीय सत्ताही गेली आहे. तरी आता दरेक गावाने 10 रुपये तरी फंडाला द्यावे म्हणजे तुम्हा लोकांना न्याय मिळवता येईल. आपल्या स्वतंत्र मजूर पक्षाची 15 माणसे मुंबईच्या असेंब्लीत आहेत. ही माणसे एका दावणीत पक्की बांधलेली आहेत. एकाचे तोंड एकीकडे व दुसऱ्याचे दुसरीकडे असे नाही. यामुळे काँग्रेस पक्षाला कोणाची भीती वाटत असेल तर ती आमच्या पक्षाची आहे. काँग्रेस पक्षाला मुसलमानांची भीती वाटत नाही किंवा लोकशाही पक्षाची भीती वाटत नाही. ही गोष्ट वल्लभभाई यांनी पुणे येथे जे भाषण केले त्यात उघड झाली. आपण निवडणुकीच्या वेळी संघटनेने वागलो म्हणून फळ मिळाले.
निवडणुकींच्या वेळी जी शपथ घेतली ती कायम ठेवा. आपल्या संस्थेची शाखा प्रत्येक जिल्ह्यात स्थापन केली पाहिजे. वरून मदत करणारा दाता कोणी नाही, जो कष्ट करील त्याची सत्ता असते. प्रत्येक संस्थेत आपली जास्त माणसे जातील अशी एकजुटीत खटपट करा. काँग्रेसला हरिजनाची दया असती तर कोणताही शर्त पाहता एखादी हरिजन त्यांनी मंत्रिमंडळात घेतला नसता काय. पण त्यासाठी आपण कोणाजवळ भिक्षा मागू नये. मी काँग्रेसच्या मंडळीची कधी मसलत केली नाही, सव्वा मैल दूर राहिलो. मित्रांनो, ऐकलं का तुम्ही बाबासाहेब आंबेडकर काय म्हणाले? तर बाबासाहेब आंबेडकरांचं जे भाषण झालं, तर बाबासाहेबांचं भाषण झाल्यानंतर नर्मदाबाई वाघ यांनी बाबासाहेब आंबेडकरांना एक पुष्पहार अर्पण केला आणि दशरथ धाकू वाघ जुने धुळेकर यांनी देखील बाबासाहेबांना एक शेवटचं इथं धुळ्यामध्ये माल्यार्पण केलं आणि सभा विसर्जित झाली. आणि मित्रांनो, विशेष गोष्ट अशी की आपण बाबासाहेबांचं भाषण या ठिकाणी ऐकलं, बाबासाहेबांचं भाषण आपण ऐकलेलं आहात, तर ऐकल्यानंतर काय खानदेशची जनता, धुळे नंदुरबारची जनता, पश्चिम खानदेशची जनता की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचं अवलोकन करून आपलं जीवन जगते का? बाबासाहेब आंबेडकरांच्या निळ्या झेंड्याखाली आंबेडकरी जनता काम करते का? बाबासाहेब आंबेडकर जो जो आपल्याला मेसेज देत होते, जे जे आपल्याला परिवर्तन आपल्यामध्ये घडवत होते, तर आपण त्या पद्धतीने आजच्या घडीला वागतो का? आज आंबेडकरी जनता निळ्या झेंड्याखाली एकत्र आलेली आहे का? कारण बाबासाहेब या भाषणामध्ये बोललेत की जर समाजावर अन्याय अत्याचार झाला तर तुम्ही धावून गेलं पाहिजे का? आंबेडकरी जनता आपल्या आंबेडकरी समाजाच्या एखाद्या घटकावर, एखाद्या व्यक्तीवर जर अन्याय झाला, ते आंबेडकरी समाजाचे नेते खरंच धावून जातात का? हा एक प्रश्न आहे. मोजक्या दोन चार संघटना जर सोडल्या तर इतर कोणी बाबासाहेबांच्या सांगण्याला होकार देत नाही. मित्रांनो, तर मित्रांनो, या सर्व विचार करण्याच्या गोष्टी आहेत. आपण बाबासाहेबांनी दिलेल्या जी काय मौलिक विचार आहे आपण आपल्या डोक्यामध्ये घेतला पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 31 जुलै 1937 या खानदेशच्या भूमीमधून संदेश दिला, या जागेवरून, या थिएटरमधून, विजयानंद थिएटर, स्वस्तिक थिएटरमधून बाबासाहेब आंबेडकरांनी जो संदेश दिला की आंबेडकरी जनता खरंच त्या संदेशाचं पालन करते का? आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती ही 1954 साजरा करत आहोत. मित्रांनो, 1954 ते आजतक आहे 2020 आपण फक्त नाचणे, कुदणे, गाणे याच्यातच बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी करत आहोत. तर मित्रांनो, बाबासाहेब आंबेडकरांचे विचार, बाबासाहेब आंबेडकरांचे मौलिक मार्गदर्शन, बाबासाहेबांचा संदेश हा आपण डोक्यात घातला पाहिजे. आणि बाबासाहेब आंबेडकरांनी जो जो आपल्याला मेसेज दिलेला आहे, जे जे काम आपल्याला नेमून दिलेलं आहे बाबासाहेबांच्या नंतर, तर आपण मित्रांनो त्या बाबासाहेबांच्या संदेशानुसार आपलं जीवन जगलं पाहिजे. बाबासाहेब आंबेडकरांच्या सांगितल्याप्रमाणे आपल्या समाजावर अन्याय अत्याचार झाला तर धावून गेलं पाहिजे. आपल्या समाजाशी जर कोणी जर दोन हात करायला तयार असेल तर आपण देखील त्या गोष्टीला सामोरे गेलं पाहिजे. कायद्याच्या चौकटीत राहून आपण सर्व गोष्टी केल्या पाहिजेत असं आपल्याला वाटलं पाहिजे. पण आपण आंबेडकरी बाबासाहेबांची जयंती ही आपण नाचून साजरा करतो, आपण ती वाचून साजरा करत नाही. बाबासाहेब आंबेडकरांना आपण डोक्यावर घेतलेलं आहे, आपण डोक्यात घेण्याची गरज आहे. मित्रांनो, बाबासाहेब ही अशी वस्तू आहे किंवा बाबासाहेब आंबेडकर असे महामानव आहेत की ते डोक्यावर घेण्यासारखे नाहीत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे डोक्यात घेण्याचे आहेत. आपण जर बाबासाहेबांना डोक्यात घेतलं तरच येणाऱ्या काळामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे काय स्वप्न पाहिलं होतं, आपल्यापासून जे काय अपेक्षा बाबासाहेबांना होता, त्या निश्चितच आपण पूर्ण करू पाहू. अन्यथा आपल्याला बाबासाहेबांच्या विचारांशी प्रतारणा केली असं इतिहास आपल्याला बोलेल, इतिहास आपल्यावर ठपका ठेवेल. म्हणून मित्रांनो, आपण बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांशी जागा, आपण बाबासाहेबांच्या तत्वांशी जागा आणि आपल्या समाजावर होणाऱ्या अन्याय अत्याचाराचा प्रतिकार करण्याकरिता संविधानिक मार्गाने आपण सज्ज व्हा, हीच मी आपल्याला विनंती करतो. आत्तापर्यंत मी जी ही माहिती आपल्यापर्यंत दिलेली आहे आजच्या घडीला, तर ती ही या ऐतिहासिक भूमीतून, या बाबासाहेब आंबेडकरांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या विजयानंद थिएटरमधून जी माहिती दिलेली आहे, तर आपण या जागेचं दर्शन घ्यावं. ही मातेला, या जमिनीला मी अभिवादन करतो जी जागेवर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला संदेश दिला. तर आपण निश्चितच बाबासाहेबांचे विचार हे आत्मसात करा आणि आपलं पुढील आयुष्य आपण जगावं, अशीच मी आपल्याला विनंती करतो. जय भीम, जय भारत. आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला असेल, आमचे प्रबोधन जर आपल्याला आवडलं असेल, तर निश्चितच लाईक करा, शेअर करा आणि हां, कॉमेंट करा. आणि विशेष गोष्ट म्हणजे आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.